पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। लोकसभेनंतर आता विधानसभा जी आहे ती आता त्याची मोर्च मांडणी सुरू झाली, आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी विधानसभेमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे त्या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे। या संदर्भात जे आहे आता मीटिंग जे आहेत ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण आहोत पिंपरी चिंचवड शहराच्या सेना भवनामध्ये। याच ठिकाणी जे आहे आता विधानसभेची मोर्चे बांधणी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्की काय भूमिका असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आपण जाणून घेणार आहोत। शहराध्यक्ष सचिन भोसले आपल्यासोबत आहेत, काय सांगाल काय नक्की मोर्चे बांधणी जी आहे ती आता विधानसभेसंदर्भात सुरू केली आहे? येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे संजयजी राऊत साहेब, सचिनभाऊ आहिर आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी यांच्या सूचनेनुसार पक्षामध्ये येणाऱ्या विधानसभेला सामोरं जात असताना पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची जी काही मागणी आहे, जे काही विचार आहेत, ते पक्ष श्रेष्ठींना कळवणं त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बैठक होती। आणि खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिकांचं मत या ठिकाणी जाणून घेतलंय की कोणती विधानसभा आपण लढवली पाहिजे आणि कोणत्या विधानसभेमध्ये आपण सक्षम आहोत। ज्या विधानसभेमध्ये आम्ही सर्वजण सक्षम आहोत, ज्या ठिकाणी आमची संघटना मजबूत आहे, ती जागा निश्चितपणे या शहरातले सर्व पदाधिकारी एकमताने दिलेला उमेदवार निश्चितपणे निवडून आणतील। आपण पाहिलं तर आता पिंपरी विधानसभा जी आहे ती तुमचा महाविकास आघाडीमधला घटक पक्ष जो आहे त्यांना तू गेली, मात्र पिंपरीकडे मग कसं पाहतो तुम्ही त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे? एकूण जर पिंपरी विधानसभेतली तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जर ताकद पाहिली तर सर्वाधिक ताकद आज आमची आहे आणि त्या जागेचा दावा देखील सर्व ताकदीनिशी उतरणारे आमचे शिवसैनिक आणि संघटना देखील पिंपरीमध्ये मजबूत आहे। या गतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये आमचे या ठिकाणी माजी आमदार देखील राहिलेले आहेत, त्याच्यामुळे शिवसेनेची पिंपरी विधानसभा ही हक्काची जागा आहे, ती 100% आम्ही लढवणार। तुम्ही इच्छुक आहात आणि ठाम आहात? 100% पक्षप्रमुखांनी मला जर संधी दिली तर मी निश्चितपणे ही जागा लढवेल आणि मी तीव्र इच्छुक आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी ही संधी दिल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार पाहायला मिळेल। मी दावा करतोय आता मात्र तुमच्या महाविकास आघाडीतच कुठेतरी बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली ना? महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही, कारण की महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे ते पक्षाचे नेते मंडळी ठरवतात आणि तो ठरवत असताना खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्याचा विचार केला जाईल। तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा प्रत्येक शिवसैनिक हा घराघरामध्ये जाऊन आमच्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय संजोगभाऊ वागेरे यांच्या प्रचारामध्ये सर्व शिवसैनिक सक्रियतेने काम करत होते आणि इतर पक्षातील जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील मदत केली म्हणावं लागेल, परंतु जितकी ताकद शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची तितकी निश्चितपणे इतर कोणत्याही पक्षाची या विधानसभेमध्ये नाहीये। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।